सागर नी आई थोड़े शंख नी शिंपले कधी चांदणी ती पूर तुझा डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझा माझ्या अंगणात स्वप्न पांभरांचा थरा विसावला. हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो ही तयारी तुम्ही बघितली असेल, बघत असाल, ही फुलांची तयारी, ही आपल्या देवीला आणायची तयारी आहे. थोडं वेगळं काहीतरी आगमनासाठी आपण करतो आहे. तुम्हाला बघायला मिळालंच याच्यापुढे की आम्ही काय काय करतो त्याच्यामध्ये आणि कसं असणार आहे आगमन आणि काय असणार आहे ते. सो कनेक्ट राहा. आणि देवीची एंट्री आपण कशी करतो थोडी ट्रेडिशनल वेमध्ये मला थोडंसं करायचं होतं. सो मी ट्रेडिशनल वेमध्ये, कारण की एक दिवस एक्स्ट्रा मिळाला मला करायला, नाहीतर पटापट फुग्यांचं करून मोकळं झालं असतं. पण एक दिवस एक्स्ट्रा मिळाल्यामुळे मी विचार केला काहीतरी वेगळं करूया, वेगळं काहीतरी असेल. तसं पण आपण बलूनचं केलेलं होतं, बलूनचं पण हिच्यासाठी केलेलं, सावीसाठी, आणि सगळ्यांना आवडलेलं बलूनचं पण. पण आता ह्यावेळेस काहीतरी वेगळं असणार आहे, डिफरंट असणार आहे, आणि बघायला मजा येणार आहे आणि करायला पण मजा येणार आहे. सो कनेक्ट राहा आणि बघा कसं काय. सो वाजले आहेत 8:30 आणि आपल्या एंट्रीचं काम चालू झालेलं आहे. बाहेर तुम्हाला बघायला मिळेलच. आज आहे आपल्या देवीची एंट्री आणि देवीच्या एंट्रीसाठी आता फाल्गुनीला एक सरप्राईज, देवीला एक सरप्राईज. थोडंफार घरात पण कोणाला माहीत नाही काय करतो, पण आता ते बघितल्यानंतर कळेल एक्झॅक्टली काय करतो आणि काय नाही. सो तुम्हाला पण दाखवतो, तुम्हाला पण कळेल बघितल्यानंतर की काय काहीतरी वेगळं करायचं. मी काल तुम्हाला बोललेलो होतं तसं काहीतरी वेगळं करतो आहे. आणि बेडरूम पण आमचं थोडंसं मी आवरून बिवरून ठेवलं आहे. आता हा फोटो मे बी चेंज होईल, इकडे आता आमच्या तिघांचा फोटो लागेल आणि काहीतरी चेंजिंग करायचं विचार चालू आहे अजून बेडरूममध्ये. पण बघूया आता फाल्गुनी काय त्याच्यामध्ये चेंजेस सांगते तसं करू. सो इकडे काम चालू आहे बघा. आली जेवायला. निखिल काकाची आज कसरत आहे सकाळपासून. आज तू कधी आली? सो निखिल काकानी भरपूर मेहनत केली आहे, सचिन काकानी, निखिल काकानी बेबीला आणण्यासाठी. बघा हे सगळं असं केलंय. अजून थोडंसं याच्यामध्ये चेंजेस आहेत, चेंजेस नाही आहेत, अजून काय 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 असणार आहे. आणि बेडरूमला अजून काय केलं नाही बेडरूम पण. मी आता जातो हॉस्पिटलला, फाल्गुनी रेडी झाली आहे का बघतो. सो फायनल डे आणि आज आम्ही निघणार आहोत. मॅडम जेवलेल्या आहेत इथे, आता आमची तयारी जेवायची आणि फायनली हॉस्पिटलमध्ये नॉनव्हेज खातो आहे आम्ही आणि उपवास सोडतो आहे. थँक्यू रचना. घरी पण नॉनव्हेज होतं पण बिर्याणी होती, पण फिश या बोलल्यावर आम्ही आलो. डॉक्टर साहेब स्वतः हां, म्हणजे काही जेवण आहे आपल्या घरी सगळ्यांना, सगळ्यांना जेवण आहे. हां सगळ्यांनी या जेवायला. थोडं बघा मॅडमनी व्हेज खाल्ले. काय खाल्ले तू? व्हेज ना पप्पा जेवण आले. फायनली मॅडम निघालेले आहेत. निघाले नाही आहेत म्हणजे सगळी जायची तयारी झाली आहे, पॅकिंग झाली आहे सगळी. सो फायनली रूम पण थोडीशी डेकोरेट केली आहे. रूम थोडी कमी डेकोरेट केली आहे कारण की बलूनचा वास जास्त नको यायला, कारण की मागच्या वेळेस बघितलं आम्ही की हिला लावलेलं हिच्यासाठी केलेलं आपण सावीसाठी. सो आम्ही पटपट ते बलून पण नंतर काढून टाकले. आणि तुम्हाला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो, ही तुम्ही तुमच्या बेबीसाठी घेतलीच पाहिजे आणि घेतलीच पाहिजे म्हणजे ॲटलिस्ट बेबीच्या आगमनासाठी आणि ह्या गरजेच्या गोष्टी आहेत ॲक्च्युली त्याच्यासाठी. सो ती गोष्ट आहे ही, आणि ही मी गोष्ट पूर्ण बघा तुम्ही व्यवस्थित. ही एक बास्केट ज्याच्यामध्ये बेबीचे कपडे राहील. हा आहे बेबीचा बेड, जेणेकरून बेबीला थोडंसं
छान फील होईल आणि त्याच्या साईजचाच बेबीच्या साईजचाच आपल्या बेड आहे. आणि हे आहे बेबीचं होल्डर, याच्यामध्ये आपण कुठेही जाऊन घेऊन जाऊ शकतो बेबीला. सो मी हे मागवलेलं आहे बेबी बास्केट्स अँड बेडिंगवरून. तुम्ही पण जाऊन बघा, त्या पेजवर खूप सारे वेगवेगळे डिझाईन्स आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत, वेगवेगळ्या पॅटर्न्स पण आहेत. सो थँक्यू बेबी बास्केट बेडिंग, एवढं छान मला बेबीसाठी आमच्या बनवून दिलं. मी हे ॲक्च्युली कलर माझ्या थोडा याच्यासाठीच घेतला, कारण की आपल्या बेडरूमचा कलर तुम्हाला माहिती आहे ग्रेइश कलर आहे पूर्ण, आणि त्यामुळे मी हे ग्रे कलर कस्टमाईज करून घेतला आहे. तुम्हाला वेगळा कोणता कलर पाहिजे तसा पण मिळेल. आणि हा फक्त होल्डरच नाही, हा पूर्ण बेड पण रेडी होतो, म्हणजे तुम्ही कुठे बाहेर घेऊन गेले तर तो बेडसारखा पण ओपन करून तुम्ही ठेवू शकता. सो खूप छान आहे, तुम्ही जाऊन चेक करा त्यांच्या पेजवर. मी इकडे आयडी दिलेला आहे तुम्हाला खाली. आणि कसं वाटतं माझं डेकोरेशन, हे देखो छोटं छोटं डेकोरेशन, पण हे थोड्या दिवसात चेंज होणार आहे, आता दोघात तिसरा येणार आहे. सो ही आयडिया सगळी दादाची आहे, काय करतोय काय माहिती आहे. इथे आता तुम्हाला मोकळा दिसतंय, इथे बघा मामी आणि शिवत्या आलेली आहे. ऑलरेडी सगळं डेकोरेशन चालू आहे, थोडंसं काय आयडिया लावतात आता बघूया आपण. आणि हे बघा, हे पण मी केलं आहे की जसं जसं आपलं आता वरच्या घरात ती कोण उचलणार, ती पण उचल, वरच्या घरात जाणार तसं सगळींकडे करून ठेवलं आहे. बघा इकडे झोपली आहे बाबांच्या बाजूला, आणि सावीची आई रेडी होती आहे एंट्रीला, एंट्रीसाठी रेडी होती आहे. बाबांनी खूप काम केलं, थकले बाबा. हा चुदन थकलेत का बाबा? हा रात्रीची स्टोरी काय, बाबांची ड्युटी रात्री चालू होते किती असता, 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत, मग बाबा झोपतात, ड्युटी चालू आहे. बाबांच्या ड्युटीसाठी मी सोल्युशन आज देणार आहे बाबाला, म्हणजे टेन्शन नाही, फक्त 3 तासांनी उठायला लागेल. तरी बाबा उठतील, थांब मला काढू दे, बदली करू दे, थांब मला काढू दे. एवढे कान टोचले तिचे, तरी एकदा पण रडली नाही ना. आता लक्ष्मीला आता सरस्वती जोड येणार आहे तिकडनं, उठव आणि तिला बस झाली आता. चला मी घेऊन येते. वाडा टाईप, पण ते घर मला आता वाडा टाईप वाटायला लागले. सो मी चाललोय आता आणायला देवी आणि ये देवी आणि फाल्गुनीला, आणि तोपर्यंत आता इकडे सगळं डेकोरेशन झालेलं आहे ऑलमोस्ट, आता सगळे रेडी होत आहेत. म्हणजे मातोश्री आत्ता आल्या तुम्हाला रेडी व्हायला. आता बघा डायलॉग बघ ना माझा अवतार, हा हिचा फेमस डायलॉग आहे. सो तो डायलॉग तुम्हाला आता सगळ्यांना पाठ झाला असेल. आणि आता मी थोड्याच वेळात तिकडे घ्यायला जाईल, तुम्हाला बघायला मिळेल काय काय आहे एंट्रीला, कसं कसं असणार आहे एंट्रीला. आणि लक्ष्मीची एंट्री जशी झाली तशीच हिची पण एंट्री होणार आहे देवीची. सो देवीची एंट्री करायला कोण आहे पुढे बघा. बिफोर आय गो, मला रोडमध्ये दिसलेलं आहे हे, आणि मी आता जातोय लक्ष्मी आणि देवीसाठी, दोघींसाठी काहीतरी छोटंसं गिफ्ट घेतो, कारण की काल दसरा होता, काल घ्यायला नाही मिळालं, खूप गर्दी झालेली, पण मी आणि रचना गेलेलो पण ऑलमोस्ट बंद झालेले. आणि मग मला जाता जाता हे दिसलंय बघा हे, आणि मी इथून काहीतरी घेणार. एकच असत का? हा एकच असत, पेअर मध्ये पण आहेत दुसरा प्रोडक्ट ऑर्डर करावा लागेल असा. सेम? हा सेम. आता नाहीये तुमच्याकडे? आता तर एकच आहे, मला पाहिजे असेल ना
एक होऊन जाईल एक दोन दिवसामध्ये आत्ता लगेच जे पाहिजे ते लगेच दोन दिवस एवढा वेळ नाही आहे सर एक डबल आहे हे बोलतो हे डबल आहे का हा डबल आहे अजून काय डबल मध्ये डबल मध्ये सर ते एकच आहे सिंगल आहे ते सो हे दोन पेअर घ्यायचा माझा विचार आता झालाय एक सावीसाठी आणि एक हिच्यासाठी देवीसाठी हे दोन याचे हे मला आवडलेलं ऍक्च्युली पण याच्यामध्ये एकच अवेलेबल आहे हे मला दोघींना दोन घ्यायचे होते म्हणून मी दोन घेऊन टाकते नाही नाही हो चालेल ना दोन द्या पण अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभी।